हॅलो फ्रेंड्स, मी योगिता. घरगुती चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला हॉटेलसारखी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी अळूवडी बनवून दाखवणार आहे. चला तर मग बघूया अळूवडी. हे मी अळूचे पानं घेतलेत, 5 मीडियम साईजचे आणि 2 मोठे मोठे घेतलेत. हे बघू शकता, हे 2 मोठे आणि 5 मीडियम साईजचे आहेत. चला तर मग आज आपण अळू वडी करून बघू. हे पानं छान धुवून घेतलेत मी स्वच्छ आणि यांचे हे आता आपण देठ कट करून घेऊ सुरीच्या साह्याने. म्हणजे या अळूचे पानं आपल्याला वडी करताना व्यवस्थित फोल्ड करता येतात. हे बघा, हे असं कट करून घ्यायचं. हे देठ हळुवारपणे असं देठ काढलंय मी आणि शक्यतोवर हे असे काळ्या कलरचं देठ असत. तशीच पानं घ्यायची, हिरव्या देठची पानं घ्यायची नाहीये. हे बघा, असे व्यवस्थित कट करून घेतलेत मी. आता आपण या पानांना लावण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेऊ. हे बघा, हे मी बॅटर बनवण्यासाठी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलंय. यात आता अर्धी चमची मीठ टाकू, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मसाला आणि 2 चमचे लाल तिखट. त्यानंतर हे बघा, हे मी चिंचगुळाचं पाणी केलेलं आहे, हे मी यात टाकणार आहे. आपल्याला हवं तर आमची पावडर टाकू शकता, लिंबू पिळून टाकू शकता, ॲज इट इज. व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचंय. पावसाच्या दिवसात हे अळूचे पानं भरपूर असे मिळत असतात. यांना पाथऱ्याचे पानं देखील म्हणतात. पाथरा भजी, अळू वडी अशा पुष्कळशा नावाने ओळखली जाते ही वडी. हे बघा, हे आपल्या असं बॅटर तयार झालेलं आहे. थोडासा सैलसर करायचं. हे बघा, मी आता किचन उठा छान पुसून घेतला आहे स्वच्छ. आता हे मिश्रण असं थोडं थोडं करून पसरून घ्यायचंय आणि ही पानं अशी उलटीच ठेवायची आहेत. वरच्या उलट्या साईडला हे मिश्रण लावून घ्यायचंय. छान सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचं. अगदी अशी कुरकुरी छान ही वडी लागत असते. हे पान आता असं घेतलंय तर हे पान या साईडने घ्यायचंय असं. मोठे मोठे पानं असल्यामुळे खूप जागा लागते त्या पानांना. मीडियम साईजचे असले तर आपण ताटावर देखील कळू शकतो, पण माझे पानं खूप मोठे मोठे आहेत म्हणून मी खालीच किचन तयार करते. तर हे पान असं घेऊ आपण. असे एक एक करत आपण पानं ठेवत जायचे आणि हे मिश्रण लावत जायचंय. आतापर्यंत आपले 3 पानं झालेत. हे बघा, आता काय करायचंय हे असे. एक साईडने असं दुमडून घ्यायचं, तसंच दुसऱ्या साईडनेही असं करून घ्यायचं. पीठ लावून घ्यायचं थोडं, म्हणजे चिपकून राहतील व्यवस्थित. आणि असं हळुवारपणे असं रोल करत जायचंय. इथं पण थोडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिपकून जाईल. हे बघा, या अशा साईडने लावून घ्यायचं असं. हे बघा, मी आता एका भांड्यात पाणी गरम ठेवलंय. आता हे स्टँड होते यावर.
आणि मी अशी गाळणी घेतली, याला आतल्या साईडने तेल लावून घेते म्हणजे याळू वडी आपली चिपकणार नाही. वडी आता आपल्याला वाफून घ्यायची आणि छान उकळत आलेलं आहे. एक आळू वडी ठेवली मी आणि ही बघू शकता तुम्ही, ही बघा ही खूप मोठी झालेली आहे. तर मी आता आतून हिला कट करते. हे बघा मी आतून कट करून घेतली आहे, नाही तर मग ती भांड्यात मावली नसते. आणि आता इथं ठेवणार आणि आपण आता हे 10-15 मिनिटांसाठी आपण आता झाकण ठेवून देऊ आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. अगदी असे पटकन शिजतात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा आपल्या आता 10 मिनिटं झालेली आहे, जवळजवळ या आडूची पाने शिजण्यात आलेली आहे. चिपकत नाही हाताला. आपण गॅस बंद करून देऊ, आता गार होण्यासाठी थोडा वेळ थांबू. हे बघा आता सुरीच्या साहाय्याने मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा बघू शकता अगदी हॉटेल सारखे असे छान आपले आडवडे आलेले आहे. आता आपण या सगळ्या कट करून घेऊ. कढईमध्ये आता तेल तापत आलेलं आहे. आता आपण एक एक कोळी आपण यात आता मी ही डीप फ्राय करते. आपल्याला हवं असल्यास आपण त्याला फ्राय करू शकता. खमंग आणि कुरकुरीत अशी आपण हळूवडी करून घ्यायची. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचं. परफेक्ट. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे खमंग काढले गेले आहेत, किती छान वास येतोय खमंग काढण्याचा. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आपल्या आडू वडे ही तळून झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी हॉटेल सारखी अशी तळली गेली आहे. हे बघा आवाजावरून कळतंय किती अशी कुरकुरीत अशी छान वाटतंय आणि चवीलाही तशा खूपच छान आहे. तर आजची ही आडू वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले काही सजेशन असतील, काही कमेंट्स असतील तर त्या कळवायला विसरू नका. आणि तुम्ही नवीन असाल तर घरगुती चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे बिलकुल फ्री आहे, निःशुल्क आहे, याला कुठलेही चार्जेस लागत नाहीत. तर पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.